मंडळी नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आजचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी आणि खास करून एसटी कर्मचाऱ्यांसाठी बनवला गेलेला आहे। मंडळी, जर आपले पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नसेल तर आपले पॅन निष्क्रिय झालेले असेल आणि आयकर कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकारच्या पॅन क्रमांकाशी निगडीत कर्मचाऱ्यांच्या पगारीतून 20% TDS म्हणजेच पगाराच्या 19% रक्कम ही प्रत्येक महिन्याला कापली जाईल। त्यामुळे पॅन आधारला लवकरात लवकर लिंक करून घ्यावे। पॅन आधार लिंक करून घेण्यासाठी राप महामंडळाने तसेच सूचना पत्र दिनांक 25/6/2024 रोजी सोशल मीडियावर प्रसारित करून घेण्यासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत। पॅन आधार लिंक नसल्यामुळे 20% TDS कपातीबाबत महामंडळातील काही विभागामध्ये अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत। मंडळी, TDS म्हणजे नेमकं काय? टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, म्हणजेच नियोक्त्यांनी पगारीतून कापलेली आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारकडे जमा केलेली रक्कम म्हणजेच TDS होय। पॅन क्रमांक सोबत आधार लिंक न होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी खालील प्रमाणे: काही कर्मचाऱ्यांचे पॅन एकापेक्षा जास्त असणे, पॅन कार्ड आणि आधार कार्ड या नावामध्ये बदल असणे, सर्व व्यवस्थित असून देखील कर्मचाऱ्याकडून पॅन क्रमांकाशी आधार लिंक न करणे। अशा प्रकारे पॅन आधार लिंक न केल्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून महिन्याला 20% TDS कपात होईल। त्यामुळे सर्व रापक कर्मचाऱ्यांनी प्रथमतः आपले पॅन कार्ड आधारला लिंक आहे की नाही हे तपासणे। पॅनला आधार लिंक असल्यास हरकत नाही, परंतु लिंक नसल्यास तात्काळ लिंक करून घ्यावे व भविष्यात होणारी हरासमेंट टाळावी। मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत रहा एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज, सच्चिदानंदपुरी, MSRTC अपडेट्स यूट्यूब चॅनल। धन्यवाद।